नमस्कार साथियों, हा किस्सा सॉक्रेटिसचा आहे, त्याच्या जीवनाशी संबंधित आहे। तर सॉक्रेटिस यांना एकदा त्यांना कारागृहामध्ये डांबण्यात आले, ठेवण्यात आले, बंद करण्यात आले। तेव्हा त्यांचा मित्र तेथे आला आणि म्हणाला, अरे तुला ते विनाकारण बंद करून ठेवलेलं आहे, डांबून ठेवलं आहे, तू येथून पळून जा, निघून जा, असं म्हणाला। तर त्याच्यावरती ते ऐकलं सॉक्रेटिस यांनी आणि ते त्यांच्या मित्राला बोलले की एक कायदा चुकीचा आहे, म्हणून मी कायदा मोडला, पळून जाऊन मी बाकीचे कायदे का मोडू? स्वर्गाचा कायदा म्हणेल, सॉक्रेटिस तू कायदा मोडतोस, तुला येथे स्वर्गात जागा नाही। आता त्यांच्या मित्राच्या हे लक्षात आले, हे सॉक्रेटिस हे आत्मप्रेरणेच्या विना कायदा मोडण्यास तयार होणार नाही। आत्मची आवाज, सत्य काय आहे? इनर व्हॉइस, अंतरात्माची आवाज। जिथे कायदा मोड वाटला का हा कायदा चुकीचा आहे, तिथून कायदा मोडला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्याची ते शिक्षाही भोगायला तयार झाले, पण इतर कायदा मोडायला ते तयार नाही झाले। तर हे आहे का बोलतात ना, कायदे सविनय भंग कायदा याचे आंदोलन, तर हे सॉक्रेटिस यांनीही केलेलं आहे। खूप लोक महान लोक होऊन गेले ज्यांनी काही ना काही समोरील बघतात का समोर चुकीचं होत आहे, तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलणे व त्या अन्यायाचा प्रतिकार करणे, पण हिंसेद्वारे नाही, अहिंसेद्वारे आणि समन्वयकने शांतीने त्याचा विरोध करणे, समोरच्याला पटवून देणे हे चुकीचं आहे। तर हे सर्व असे महान लोकांनी त्यावेळेसही असे आंदोलन केलेले आहेत, ज्यामुळे आज देश स्वतंत्र आहे आणि इतर लोक आज जे काय आपले विरोध प्रदर्शन येथे करत आहे त्यांच्या परीने अगर त्यांच्यावरती अन्याय होत आहे तर प्रत्येकाला आपली बाजू मानण्याचा व त्याचा विरोध करण्याचा अधिकार आहे व समोरील समोरांना आपली बाजू सांगितली पाहिजे, पटवून दिली पाहिजे, परंतु समोरच्या व्यक्तीच्या वाऱ्यामध्ये द्वेष भावना मनात नाही असली पाहिजे, प्रेम असले पाहिजे, मैत्री असली पाहिजे। धन्यवाद।